सांगतोय की ज्यांचं विशफुल थिंकिंग, ज्यांच्या जणांना असं वाटतं की सर हवा बदलायची आहे, हवा तीच राहणार आहे, मोदीजीच पुन्हा निवडून येतील ह्याच्याबद्दल कुणा शंका बाळगायचं कारण नाही. दंगलीच्या जीवावरती कोण निवडून येतं, कुणी पोळ्या भाजल्यात याचा इतिहास थोडासा त्यांनी जयंत पाटलांनी काढून बघितला पाहिजे. हा इतिहास त्यांनी काढून बघितला असता तर कळलं असतं कर्नाटकाच्या निवडणुकीचं, कर्नाटकाचा बोलतो तुम्हाला कारण प्रत्येक राज्याची निवडणूक आणि केंद्राची निवडणूक याचे विषय वेगळे असतात. राज्याची निवडणूक राज्यातल्या प्रश्नांवरती लढले जातात. आता राज्याचं भारतीय जनता पार्टी ते चिंतन करेल तिथे नेमकं काय घडलं, कशामुळे घडलं, त्यामुळे ते राज्यात करा. तुमच्या माहिती सांगतो 2019 साली सुद्धा आम्ही काही राज्यांमध्ये पराभूत झालो होतो 18 साली आणि त्यावेळी अशीच चर्चा सुरू झाली. तुम्ही त्यावेळेचे वर्तमानपत्र काढून बघा, त्यावेळेच्या बातम्या काढून बघा, गुगलवरती सुद्धा सगळे उपलब्ध आहेत की अशाच पद्धतीच्या चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात झाल्या, ज्या चर्चांमधून भारतीय जनता पार्टीला 200 जागा मिळणार नाहीत. आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांनी ठामपणे सांगितलेलं होतं की देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीला 200 जेमतेम मिळणार नाहीत आणि झालं काय, भारतीय जनता पार्टीने 300 क्रॉस केलं. त्यामुळे आपल्या मनातल्या विशफुल थिंकिंग अशा विचारवंतांचं आणि एकूण राजकीय नेत्यांचं आणि प्रत्यक्षातली जमिनीची परिस्थिती ह्याच्यामध्ये अंतर आहे, अंतर राहिलं. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमिनीवरती काम करतात आणि त्याच्याच आधारावरती आम्ही आज बोलतो आहोत. आज या सगळ्या घोषणा गेले महिनाभर काय गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांपर्यंत घेऊन जात आहेत. हा महिना तर आम्ही पाळतोच आहोत आणि त्या आधारावरतीच सांगतोय की ज्यांचं विशफुल थिंकिंग, ज्यांच्या जणांना असं वाटतं की सर हवा बदलायची आहे, हवा तीच राहणार आहे, मोदीजीच पुन्हा निवडून येतील ह्याच्याबद्दल कुणा शंका बाळगायचं कारण नाही. आज जयंत पाटलांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे, पत्र पाठवलेलं आहे त्यांनी एक की दंगलींमुळे दंगलीचं प्रमाण वाढलं आहे. खरं म्हणजे देशामध्ये दंगलीच्या जीवावरती कोण निवडून येतं, कुणी पोळ्या भाजल्यात याचा इतिहास थोडासा त्यांनी जयंत पाटलांनी काढून बघितला पाहिजे. हा इतिहास त्यांनी काढून बघितला असता तर कळलं असतं किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं वैशिष्ट्य आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री असलेली 5 आठवा आणि आत्ता सुद्धा आणि केंद्र सरकारच्या 9 कुठेही दंगलीचं प्रमाण कुणालाही असुरक्षित वाटायचं कारण नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 5 एकही दंगल झाली नाही. आत्ता अनेकांना हे सरकार आल्यापासून, महाराष्ट्रातलं सरकार आल्यापासून सत्ता गेलेल्यांचं दुःख काय, तडफड काय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे जयंतराव थोडा इतिहास काढून बघा. दंगलीमध्ये पोळ्या कुणी भाजल्यात, लाभ कुणाला झाले, त्यामुळे इतरांवर आरोप करण्यापेक्षा पहिल्यांदा आपला इतिहास तोही पाहायला हरकत नाही, मग या सरकारच्या 2.5 वर्षे आठवायला हरकत नाही.